कांदा घेतला एक मोठा बारीक करून, टोमॅटो घेतला एक, तो पण बारीक छान कापलेला आहे. फ्लावर घेतला आहे छोटा तुकडा, तो पण बारीक चॉप केलेला आहे. गाजर घेतलेलं आहे एक छोटंसं, ते पण बारीक छान चॉप केलेलं आहे. एक छोटा बटाटा घेतला आहे, तो पण छान बारीक चॉप करून घेतला आहे. आणि एक शिमला मिरची बारीक चॉप करून घेतली आहे. इथं मी बटर टाकून घेतलंय पॅनमध्ये. त्यामध्ये कांदा, कांदा टाकून घेते. त्याचबरोबर यात फ्लावर, त्यामध्येच बटाटा टाकून घेते आणि शिमला मिरची, गाजर. हे सर्व छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. यातच मी थोडीशी आले लसूण पेस्ट टाकून घेते. आणि लसूण पेस्ट छान परतल्यानंतर त्यात मी थोडासा गरम मसाला, थोडस लाल तिखट आणि हळद आणि थोडीशी धने पावडर टाकून घेते. छान मिक्स करून घेते. यात आपला अजून मीठ टाकायचं बाकी आहे. मीठ टाकून आपण 2 ते 3 मिनटं हे छान परतून घेणार आहोत. छान वाफेवर 2-3 मिनटं ही भाजी झाल्यानंतर आपण पुढे, तुम्ही बघाच आता आपण पुढे याचं काय करणार आहोत ते. अर्धा चमचा मी इथे मीठ टाकून घेतलंय. मीठ पण छान हलवून घेते मी. खूप झटपट आणि एकदम मुलांना आवडणारी रेसिपी आहे. आणि सर्व भाज्या पण मुलांच्या पोटात जातात, सर्व आवडीने खाल्ल्या जातात, त्यासाठीच ही रेसिपी मी केलेली आहे. आमच्या घरात मुलांना शिमला मिरची शक्यतो आवडत नाही, त्यामुळे शिमला मिरची खातच नाही मुलं. मग असं काहीतरी वेगळी आगळी काहीतरी रेसिपी केली तर मुलं आवडीने खातात. आता मी यावर झाकण ठेवून देते. मी इथे 4 बटाटे किसून घेते. आपली भाजी इथे थंड झाली आहे. आता मी यात चीज ऍड करते. चीज इथे किसून घेतलंय मी. मी इथे चाट मसाला टाकून घेते थोडासा. अर्धा चमचा ओरिगॅनो एकदम थोडासा. आणि त्यानंतर चिली फ्लेक्स टाकते. चिली फ्लेक्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि हे सर्व मिक्स करून घेऊ. हे सर्व छान मिक्स केल्यानंतर आपण जो बटाटा किसून घेतलेला होता त्यामध्ये हे स्टफिंग आपण भरणार आहोत. चला तर मग आपण स्टफिंग भरून घेऊया. बटाटा छान मॅश करू. आपण असे छोटे छोटे बॉल्स करून घेऊ. थोडासा तेलाचा हात लावला तरी चालेल, मला इथं काही गरज वाटत नाही आहे. त्यानंतर आपण तळहातावर असं पारी करून घ्यायची याची. त्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. सर्व बाजू अशा दाबून घ्यायच्या आहे. हे बघा, थोडस
थोडंसं चपटा आकार द्यायचा आहे त्याला पॅटीसारखा. अशा पद्धतीने आपण सर्व स्टफिंग करून घेऊ. मी थोडासा कोरडा पिठाचा इथं हात लावला आहे. तांदळाचं पीठ आहे. अशा पद्धतीने सर्व कटले जातात. आपले इथे तयार झाले. आपण आता तेल पण गरम करायला ठेवलं आहे. आपण आता फ्राय करू. इथं मी 2 चमचे कॉर्नफ्लावर घेतलं आहे. त्याची पातळ अशी आपण पेस्ट करणार आहोत. आणि ब्रेड क्रम्ब पण घेतलेले आहे. यात आपण असे डीप करून असे सर्वच मी इथे हे कोट करून घेते आणि सोबतच सर्व तळून घेते. मग अशा पद्धतीने सर्व मी आता डीप फ्राय करू. एकदम व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपण हे तेलात सोडायचे. तेल हातावर उडण्याची शक्यता असते. एकदम कमी गॅसवर हे आपले